नमस्कार, मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आज आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावरती आपण चर्चा करणार आहोत, आणि तो अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न. मला अनेक दिवस, जसं हे चॅनल सुरू झालं तेव्हापासून सततपणे मला अनेक श्रोते, अनेक व्ह्यूवर्स कॉमेंटच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून सुचवत आहेत की प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांवरती व्हिडिओ करा. अलीकडे देखील काही प्रश्न आले होते. खरं तर आपल्या देशामध्ये भूसंपादनाची जी प्रक्रिया आहे ती 1894 जुन्या कायद्यावर आधारित होती, आणि त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ज्याला इमिनंट डोमेन म्हणजे सरकारची जी काही शक्ती होती, अत्यंत बलशाली शक्ती होती, की जिच्यामध्ये बाकी गोष्टींचा फारसा विचार केला जात नव्हता, आणि पुनर्वसन आणि पुनर्वसाहत ज्याला आपण म्हणतो, रिसेटलमेंट आणि रिहॅबिलिटेशन, हे प्रश्न कधी सुरुवातीच्या काळामध्ये आलेच नाहीत. जेव्हा कधी ते जाणवायला लागले तोपर्यंत काही पिढ्या खपल्या होत्या. अनेकांच्या जबरदस्ती आणि अधिकार दाखवून एकाधिकारशाहीनं जमिनी घेतल्या गेल्या, त्याच्या ना कधी मोबदल्याचा विचार केला ना त्यांच्या पुनर्स्थापनेचा विचार केला. सुरुवातीचा काळ असाच होता, त्यातूनच आपलं औद्योगिकरणाचं स्वप्न फुलायला लागलं. एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला विलय अशी व्यवस्था जेव्हा निर्माण झाली, तेव्हा पुनर्वसनाच्या बाजूने आणि प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने निरनाळे गट उभे राहायला लागले. कधी त्याच्यासाठी न्यायालयं उभी राहिलीत, कधी त्याच्यासाठी माध्यमं उभी राहिलीत, कधी अनेक NGOs पुढे आल्यात, आणि प्रकल्प बाधितांचे प्रश्न सुप्रीम कोर्टापर्यंत नेऊन त्यावरती तोडगा काढण्यासाठीचे प्रयत्न झाले. साधारण 1976 कोणताही कायदा पुनर्वसनाच्यासाठी नव्हता, म्हणून त्या त्यावेळच्या सरकारांनी जे म्हणून धोरणात्मक निर्णय घेतले त्याच्या आधारावरती प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचे कोणते फायदे, कोणते लाभ द्यायचे असे प्रश्न. मात्र त्यामध्ये खूप लोकांची परवड झाली, आणि इतकी परवड झाली की त्यावरती आतल्या माणसांना देखील खूप लिहावं लागलं. आणि म्हणून विश्वास पाटलांनी स्वतः ते उपजिल्हाधिकारी असताना, एक महान लेखक आहेत, त्यांनी हे जे सगळं पाहिलं विदारक चित्र, त्यावर त्यांनी झाडाझडती हे ही कादंबरी पुस्तक मोठं लिहिलं, आणि त्याच्यावरती खूप मोठी सामाजिक, देशभर आणि राष्ट्रभर चर्चा देखील झाली. हे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला यायला लागले. 1976 याबाबतीत कुठलेही नियम किंवा कुठलेही फारसे धोरणं ज्याला जास्त प्रकल्प बाधितांच्या बाजू जे असतील असं काही नव्हतं. तोपर्यंत त्यांच्या वसाहती केल्या जात होत्या, पण त्यासाठी कुठला कायदा नव्हता, काम व्यवस्थित झालं नाही, लाभ व्यवस्थित दिले गेले नाही, तर त्यासाठी कुणाला शिक्षा होईल किंवा कुणाला काही जाब विचारला जाईल, ज्याला आपण अकाउंटॅबिलिटीचं जे काही मेकॅनिझम असतं, उत्तरदायित्वाचं जे काही पद्धत असते, ती कोणतीच नव्हती. आणि म्हणून खूप प्रश्न निर्माण झाले, खूप गदारोळ झाला, आंदोलनं झाली, उपोषणं झाली, मोर्चे झाले. आणि एका बाजूला विकास चालला आहे, पण सगळ्यात जे ज्यांच्या शेतीवरती गदा आणून, ज्याच्या शेती नांगरून टाकून, ज्याच्या शेती पाणीखाली घातल्या, प्रकल्पाखाली घातल्या, त्यांची संसार मात्र भकास झाले. एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला विलय हे असं चालत होतं. तेव्हा खूप प्रश्न निर्माण झाले. सगळ्या प्रश्नांची चर्चा एका व्हिडिओमध्ये करणं आपल्याला शक्य होणार नाही, म्हणून मी फक्त 5 निवडलेले आहेत, की या निमित्ताने त्यांचे जे जुने 7-12 होते त्यावरच्या जमिनी गेल्या, नवीन 7-12 जे झाले जिथं जमिनी दिल्या, जिथं घरं दिली, म्हणजे ज्याला प्लॉट दिले आपण ज्याला भूखंड म्हणतो, त्यावरती निर्बंध टाकले गेले. गावठाणाच्या भूखंडावरती, हस्तांतरावरती निर्बंध लादले गेले. ज्यांच्या जमिनी गेल्यात किमान त्यांना नोकऱ्या तर मिळाव्यात, त्याच्या नामनिर्देशनाचे प्रश्न, नामनिर्देशन दिलं पण त्याच्या हस्तांतरावरती निर्बंध नव्हते. सुविधा, बाकी कुठल्याच सुविधा नाहीत, म्हणजे बेवतन झाल्यासारखी त्या PAP म्हणजे ज्याला प्रकल्पग्रस्त म्हणतो त्याची अवस्था झाली. आणि ज्यांना लाभ मिळणार होता जमिनीमध्ये, ज्यांना पाणी मिळणार होतं, त्यांना तर पाणी मिळालंच नाही. खरं तर जमिनीला पाणी मिळालं की त्या माणसाच्या अंगात पाणी येतं, आणि मग तो इतरांची देखील अडवणूक करू शकतो असं म्हणतात. पण अनेक लाभक्षेत्रामध्ये पाणीच पोहोचलं नाही, मात्र त्यांच्या जमिनी पाण्याखाली येतील, त्यांना लाभ होईल, म्हणून त्यांच्या काही जमिनी काढून त्या पुनर्वसनग्रस्त लोकांना द्याव्यात, म्हणून त्यांच्याही जमिनीवरती निर्बंध टाकले. एका बाजूला जमिनी गेल्यात त्यांचा नुकसान झालं, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या जमिनीला पाणी मिळणार होतं ते तर पाणी मिळालंच नाही, मिळण्याची दुरापास्त शंका नाही, अशांच्या जमिनीवरचे 7-12 मात्र निर्बंध घातले पुनर्वसनासाठी, भूसंपादनासाठी पात्र म्हणून. आणि त्यांना ना त्या जमिनीचं वाटप करता येतं, ना जमीन कुठे गहाण टाकता येते, ना कुठे विक्री करता येते, ना कुठला विकास करता येतो, असे असंख्य प्रश्न
या निमित्ताने उभे राहिलेत आणि अशा काही प्रश्नांची चर्चा आजच्या याच्यात करूया. मग सुदैवानं गेल्या 4-5 वर्षामध्ये सरकारने खूप चांगली धोरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतली आहेत आणि या धोरणांचा उपयोग म्हणून प्रचंड प्रश्न मिटतील यासाठी जरी सुप्रीम कोर्टात हायकोर्टात घेतले गेले आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे त्याची हळूहळू ज्याला आपण म्हणतो गाऱ्हाणे निराकरणाची पद्धती या ठिकाणी प्रस्थापित झाली असं आपल्याला दिसतंय. आपल्याकडं मी सांगितलं की 3-4 कालावधी करता येतील. एक आहे 1976 पहिला कायदा येण्याच्या आधीपासूनचा कालावधी, 76 ते 80 या पहिल्या कायद्याचा कालावधी, 86 दुसरा कायदा आला, 76 कायदा निरसित झाला, 96 कायदा आला, 96 तो 1999 होता तो कालावधी, 1999 तर 31 डिसेंबर 2013 जो कालावधी आहे हा कालावधी, आणि आता जो पुढचा जो कालावधी आहे चौथा कालावधी किंवा पाचवा कालावधी जो आहे तो आहे नव्या कायद्याचा, की जो 2013 कायदा 1 जानेवारी 2014 लागू झाला तो अलगचा आहे, त्याची चर्चा स्वतंत्रपणे करता येईल. किंवा यापूर्वीच्या भूसंपादनाच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची चर्चा केलेली आहे, पण तपशीलवार करायची असेल तर ती वेगळेपणानं करता येईल. तेव्हा हे एकदा आपल्याला पाहिलं पाहिजे की 1976, 86 आणि 99 हे कायदे येण्याच्या आधी जेव्हा काही अधिसूचना प्रसिद्ध झाल्या आणि धोरण प्रसिद्ध झालं, त्यानंतर 76 कायदा आला, 86 कायदा आला, 99 कायदा आला, जेव्हा ज्या ठिकाणी जमिनी जाणार आहेत पूर्ण पाण्याखाली म्हणा किंवा पूर्ण प्रकल्पाच्या उपयोगात येणार आहेत त्यांना इतरत्र जमिनी देण्याचा प्रश्न होता आणि त्या जमिनी कोणत्या देणार, या प्रकल्पाचा लाभ ज्या भागात मिळणार आहे त्यांच्यावरती स्लॅब टाकले जातात. म्हणजे 8 एकरपेक्षा जास्त जी जमीन असेल ती भूसंपादन करून या लोकांना द्यावी, कारण एकदा पाणी मिळालं की 8 एकरमध्ये भरपूर चांगलं पीक घेता येऊ शकेल. असे साधारण 8 एकर 8 एकर असे स्लॅब त्या ठिकाणी त्या त्यावेळच्या कायद्याने, 86 कायद्यातला स्लॅब वेगळा असेल, 96 कायद्यातला वेगळा असेल आणि 1999 कायद्यातला, अशा पद्धतीने प्लॅनिंग करण्यात आलं की ज्या ठिकाणी प्रकल्पाचा लाभ मिळणार आहे, म्हणजे आपण समजा की एखादा मोठा डॅम आहे आणि डॅमचे कालवे जाणार आहेत आणि कालव्याचं पाणी मिळून ज्या जमिनी ज्याला आपण लाभक्षेत्र म्हणतो त्या लाभक्षेत्रामध्ये बेनिफिटेड झोन म्हणजे आपण म्हणतो, म्हणजे जो जमीन पाण्यात खाली गेली त्या लोकांना उचलायचं आणि इकडे आणायचं आणि त्यांच्या 8 एकरपेक्षा जास्त असणाऱ्या जमिनी भूसंपादित करायच्या आणि पुनर्वसनाला द्यायच्या, म्हणजे प्रकल्पग्रस्तांना द्यायच्या, अशासाठी त्या जमिनीचा सर्व्हे केला, त्याच्यावरती पुनर्वसनासाठी राखीव असे शेरे मारून टाकले. पुढे काय झालं, डॅम झाला, यांचं पुनर्वसन कुठल्या तरी सरकारी जमिनीत केलं गेलं किंवा कुठल्या तरी इतर जिल्ह्यातल्या जमिनीमध्ये करण्यात आलं, त्यांची गावठाणं करण्यात आली, प्रत्यक्षात कालव्याला पाणी चालू नाही आणि पाणी येण्याची शक्यताच नाही, मात्र शेरे मात्र तसेच आहेत, भूसंपादन झालं नाही, 30-35-40 वर्ष झालेत, 7-12 इतर हक्कामध्ये शेरे आहेत, त्या शेतकऱ्याला ना पाणी मिळालं, ना लाभ मिळाला, ना 7-12 उपयोग चांगल्या कारणासाठी, म्हणजे त्याच्या वाटपासाठी प्रत्येकासाठी सरकारकडे जायला लागलं. ही अत्यंत मोठी म्हणजे लाभक्षेत्रातली, म्हणजे हे जे पुनर्वसनग्रस्त नाही आहेत पण ते नकळतपणे पुनर्वसनग्रस्त झाले आता, का तर त्यांना लाभ मिळणार होता, प्रत्यक्षात लाभ काहीच मिळाला नाही, काहीही नाही, त्यांच्या जमिनी गेल्या पण नाही आहेत, मात्र त्यांना अडकून ठेवण्यात आलेलं आहे. आणि अशी महाराष्ट्रभर फार मोठी समस्या होती, प्रत्येक कार्यालयामध्ये याच्या तक्रारी असायच्या, शेवटी ह्या तक्रारी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्या, उच्च न्यायालयापर्यंत गेल्या, मुंबई उच्च न्यायालयाने शेवटी सांगितलं की नाही तुम्ही हे सगळ्याचा रिव्ह्यू घ्या आणि त्यासाठी जिल्हावार समित्या करा, आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली, जिल्हाधिकारी त्या समितीचे अध्यक्ष आहेत, मुख्य अभियंता जलसंपदा विभागाचे सदस्य आहेत, पुनर्वसनचे जे उपायुक्त असतात त्या त्या विभागाचे ते सदस्य आहेत, संबंधित जो पाटबंधारे प्रकल्प असेल ज्याच्यासाठी हे संपादन केलं जातं त्याचे अधीक्षक अभियंता आहेत ते सदस्य आहेत, आणि जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याला एक पुनर्वसन अधिकारी असतात ते सदस्य सचिव आहेत, त्यांनी अधीक्षक अभियंत्यांनी त्याच्याकडे जेवढे प्रकल्प आहेत त्याचे प्रकल्पाची यादी करावी आणि किती 7-12 हे लावलेले आहेत आणि खरंच तिथं पाणी जाणार आहे की नाही याचे तांत्रिक अभ्यास करून त्यांनी त्यांचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत, या समितीसमोर त्या अहवालाची चर्चा करावी, प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात किती सर्वे नंबरवरती असे शेरे टाकलेले आहेत आणि प्रत्येक
गावातल्या अशा किती गाव ठिकाणी पाणी जाण्याची शक्यता आहे. जर पाणी जाणार नसेल तर त्यांनी ते स्पष्टपणे जिल्हाधिकाऱ्यांना कळवावं, समितीमध्ये त्याच्यावरती चर्चा व्हावी, आणि जर पाणी जाणार नसेल आणि गेलं नसेल आणि भविष्यातही जाणार नसेल तर तसा अहवाल शासनाला पाठवला पाहिजे. गाववार, तालुकावार, गाववार, जिल्ह्याची पूर्ण माहिती आणि त्याचे हे जे शेरे आहेत ते उठवण्यासाठी शासनाचे आदेश प्राप्त केले पाहिजेत आणि शासनाच्या आदेशाप्रमाणे ते शेरे कमी केले पाहिजेत आणि 7-12 शेरामुक्त केले पाहिजेत. असा जी आर शासनानं काढला आणि आता त्या जी आरप्रमाणे कामकाज चालू आहे आणि बरेच शेरे निघालेले आहेत. अजूनही काही लोकांचे अडकले असतील, मात्र हा जी आर आहे, संदर्भामध्ये तो जी आर दिलेला आहे. ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे डाउनलोडची, त्याच्यावरून आपण डाउनलोड करून घ्यावा. आता जे आपण 5-6 जी आर पाहणार आहोत ते सर्व जी आर आणि मराठीतला कायदा 1999 ते सर्व या ठिकाणी आपण डाउनलोड लिंकमध्ये ठेवलेलं आहे, ते आपण घ्यायला हरकत नाही आहे. आता पुढे जेव्हा पुनर्वसन केलं गेलं तेव्हा एका गावठाणात, म्हणजे जे गावठाण पाण्याखाली गेलं किंवा ज्या गावठाण भूसंपादित झालं जिथे प्रकल्प झाला त्या गावठाणाला उचलतो आपण आणि दुसरीकडे कुठेतरी पर्यायी जागा, मग ती शासनाची असू शकते, भूसंपादित केलेली असू शकते, त्या ठिकाणी अत्यंत सायंटिफिकपणे गावठाणामध्ये प्लॉट पाडले जातात. सुविधांचे सुविधा लिहिलेल्या आहेत, 1 ते 13 सुविधा लिहिलेल्या आहेत, त्या सुविधांमध्ये सुविधा 13 केल्या जातात. त्या ठिकाणी रस्ते केले जातात, पाण्याची सोय केली जाते, मंदिर असेल तर मंदिर केलं जातं, शिवाय समाज मंदिर केलं जातं, शिवाय शाळा, नंतर रुग्णालय, ह्याच्या सर्व आवश्यक असतात कुठल्याही वसाहतीला, अशा सर्व गोष्टी केल्या जातात. तिथे भूखंड दिले जातात, पण जेव्हा ते भूखंड दिले आधी देताना त्यांनी आधी जमिनीच्या बाबतीत काय होतं, जेव्हा 1976 तर काहीच नव्हतं, वर्ग 2 प्रमाणेच भूखंड दिले जात होते. 76 वेळेस त्यांनी पाहिलं की आधी तुमच्याकडं जी जमीन होती ती कशी होती, सरकारी दिलेली होती, वर्ग 1 होती की वर्ग 2 होती, जसे असेल त्या पद्धतीने त्यांना ते दिले गेले. पण बहुतेक ठिकाणी भूखंडाच्या बाबतीत वर्ग 2 असं लिहिलेलं आहे. आता मात्र एक सर्क्युलर काढलं 1907 त्यावेळेस 28/11/2007 विक्रीची परवानगी देण्यासाठी 10 वर्षाच्या कालावधीची अट होती. म्हणजे जर का भूखंड आता 2 वर्ष वर्ग 2 लिहिलं प्रत्येकाला, वर्ग 2 म्हणजे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, वर्ग 1 म्हणजे पूर्ण मालकीचा, वर्ग 2 म्हणजे नियंत्रित स्वरूपाचा, नियंत्रित म्हणजे सरकारने दिलेला असल्यामुळे, सरकारचा त्यात हिस्सा असल्यामुळे सरकारची परवानगी घेतल्याशिवाय विक्री करता येत नाही. आणि सरकारची परवानगी घ्यायची म्हटली की सरकार नजराणा, बाजारभावाच्या 50% नजराणा घेतल्याशिवाय सरकार त्याची परवानगी देत नव्हतं. आणि ही परवानगी देण्यासाठी देखील अधिकार जिल्हाधिकाऱ्याला नाही तर ते विभागीय आयुक्तापर्यंत जावं लागत होतं आणि हे लोकांसाठी खूप अडचणीचं होतं. 2007 जीआरमध्ये होतं की जेव्हा भूखंड वाटप केला त्याच्यानंतर 10 वर्षानंतर त्यांनी परवानगी मागायची आणि ती परवानगी ह्या सर्व कारवाया केल्यानंतर, आणि हे आधीच रंजला गांजलेला जो प्रकल्पग्रस्त आहे त्याला छोटासा 2 गुंठ्याचा 2.5 गुंठ्याचा मिळालेला प्लॉट आणि त्याच्यासाठी एवढं हस्तांतरणासाठी किंवा मुलाच्या नावावर करण्यासाठी किंवा घरच्याच्या कोणाच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी देखील इतकी अडचणी येत होत्या. आणि म्हणून आता शासनानं नवीन जीआर काढला 2019 आणि त्यांनी सांगितलं अशा भूखंडाचा भोगोटा कोणत्याही वर्गाचा असला तरी पात्र प्रकल्प व्यक्तीस रहिवासी वापराकरता वाटप झालेल्या सर्व भूखंडाचे रूपांतरण वर्ग 1 होईल, त्यासाठी त्यांना कोणतंही अट मूल्य भरण्याची अट असणार नाही, त्यांनी त्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही. तहसीलदाराने सो मोटो 15 दिवसाच्या आत सर्वांचे शेरे हटवून ते वर्ग 1 करून टाकावेत, अशा पद्धतीचा आता आदेश काढलेला आहे. आणि हा खूप चांगला, अत्यंत चांगला असा आदेश आहे. तेव्हा ज्यांनी कुणाला हे माहीत नसेल ते सर्वांनी आपल्या ज्यांना ज्यांना आवश्यक आहे ही माहिती त्यांच्याकडे ही माहिती पाठवली पाहिजे. तसंच आहे सरकारी जमिनींच्या बाबतीत, आपण पाहिलं हे भूखंडाच्या बाबतीत अनेक प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनाचे पैसे, त्यांच्या जमिनीच्या भूसंपादनाचे पैसे दिले गेले आणि त्यानंतर काय झालं, त्यांच्याकडून काही अंशी रक्कम भरून घेऊन त्यांना लाभक्षेत्रामध्ये जमिनी देण्यात आल्या. 4 साधारण 4 एकरपर्यंतच्या जमिनी त्यांना देण्यात आल्या आणि या जमिनी जेव्हा दिल्या तेव्हा त्या वर्ग 2 म्हणून दिल्या. वर्ग 1 वाल्याला वर्ग 1 दिल्यात, वर्ग 2 वाल्याला वर्ग 2 दिल्यात. आणि काही ठिकाणी आधी जेव्हा 76 कायदा नव्हता त्याच्या आधी सर्वांनाच वर्ग 2 दिल्यात. आणि मग वर्ग 1976 कायदा आणि 86 कायदा, त्या कायद्यामध्येच लिहिलं होतं की 10 वर्षाची अट आहे, 10 वर्ष त्याला ती विकता येणार नाही.
आणि 10 वर्षानंतर जर विकायची असेल तर त्याला ती परवानगी घ्यायला लागेल, आणि परवानगी घेताना तीही विभागीय आयुक्तांकडे जायला लागायची, आणि त्यासाठी जी काही सरकारची कार्यपद्धती आहे ती अत्यंत गुंतागुंतीची होती. त्याचं कारण आहे की प्रकल्पग्रस्त हा रस्त्यावरती येऊ नये म्हणून त्याला ती सहजपणे विकू द्यायची नाही आणि त्याला भूमिहीन होऊ द्यायचं नाही, त्यामुळं ते अत्यंत स्पेरिंगली किंवा शक्य तेवढी परवानगी न देण्याचा हेतू प्रशासनाचा असा. तो हेतू वाईट नव्हता, त्याचं कारण आहे की त्या प्रकल्पग्रस्ताने जायचे कुठं, त्याच्या एखाद्या अडचणीच्या काळासाठी म्हणून तो विकून टाकणार आणि त्यानंतर तो जाणार कुठे म्हणून त्याला भूमिहीन होऊ नये म्हणून शक्य तेवढे बंधनं निर्बंध याच्यावरती टाकले होते. मात्र आता हा जो 7 मार्च 2019 शासनाने शासन निर्णय काढला त्यामध्ये यापूर्वीचे जे काही 11 जून 2004 निर्णय होता हे अट टाकण्याची, तो अट आता काढून टाकण्यात आली. आता त्यांनी अर्ज नाही केला तरी चालेल, आता हे सोमोटो तहसीलदाराने स्वतः करायचं आहे. त्याला फार आदेश पाहिजे असेल तर त्यांनी आदेश पुनर्वसनच्या उपजिल्हाधिकाऱ्याकडून घ्यावेत, आणि त्यांनी हे काम लवकर व्हावं यासाठी त्यांनी हात खाली नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडलाधिकारी, तलाठी यांच्यापर्यंत हे अधिकार दिले पाहिजेत, आणि जितक्या शक्य होईल तेवढ्या लवकर सर्व जमिनी ह्या वर्ग एक केल्या पाहिजेत, असं जे आर 7 मार्च 2019 काढलेलं आहे. यातला दुसरा मुद्दा आहे 1976 जे महाराष्ट्राचा प्रकल्पग्रस्त व्यक्तीचं पुनर्वसनाचा अधिनियम 1976 आला, त्याच्यात 17 आणि 18 याच्यामध्ये जे पाटबंधारे प्रकल्प असतील आणि वीजनिर्मिती प्रकल्प असतील त्या जमिनीचे प्रकल्पासाठी प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनी वर्ग 2 केलेल्या आहेत. आता त्यांनी रितसर पैसे भरलेले आहेत तरी देखील त्या वर्ग 2, आता शासन असं म्हणतंय की 15 दिवसाच्या आत सर्व 7-12 वर्ग 2 वर्ग 1 करा, प्रकल्पग्रस्तांनी अर्ज करण्याची गरज नाही आणि कोणतंही अधिमूल्य किंवा कोणताही नजराणा भरण्याची अट असणार नाही. तिसरं आहे 1986 कायद्यामध्ये केवळ पाटबंधारे प्रकल्पासाठी ज्या जमिनी गेल्या म्हणजे इरिगेशनच्या प्रोजेक्टसाठी ज्या जमिनी गेल्यात त्यांना देखील वर्ग 2 म्हणून जमिनी दिल्या होत्या, त्याच्यात देखील लोकांनी पैसे भरले होते, नियमानुसार सर्व कारवाई झाली होती, पण वर्ग 2 केलं गेलं. आता शासन म्हणतंय तहसीलदारांनी 15 दिवसाच्या आत हे केलं पाहिजे, वर्ग 1 केले पाहिजे, त्यासाठी कोणती अट असणार नाही, अर्ज करण्याची गरज असणार नाही आणि कोणतेही अधिमूल्य नजराणा भरण्याची आवश्यकता असणार नाही. 1976 आणि 86 अधिनियम येण्यापूर्वी प्रदान केलेल्या ज्या जमिनी होत्या त्यांच्या बाबतीत देखील आणि या कायद्याच्या अंतर्गत देखील असे वर्ग 1 करण्यासाठीचे निर्णय किंवा आदेश जे आहे ते उपजिल्हाधिकारी पुनर्वसन, ज्याला आपण पुनर्वसन अधिकारी म्हणतो, ते प्रत्येक जिल्ह्याला असतात, त्यांनी ते काढायचे आहेत. आणि यापूर्वीचे जे काही शासन निर्णय होते ते आता या ठिकाणी अधिक्रमित करण्यात आले, विशेषतः 2004 शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आला. 10 वर्षाची अट काढून टाकण्यात आली, अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही, कोणतंही अधिमूल्य असणार नाही, कोणतीही अट असणार नाही. 1976 आणि 86 अधिनियमानुसार नियत मूल्य जर भरलं आणि मात्र जमिनीच वाटप केलेल्या नाही आहेत असं जर का असेल तर त्या ठिकाणी त्यांना जमिनी वाटप करताना वर्ग 1 म्हणून वाटप करावे, वर्ग 2 म्हणून वाटप करू नये असं साधारण या आदेशामध्येच लिहिलेलं आहे. आणि ही शिथिलता केवळ पुनर्वसनाच्या जमिनीसाठी, पुनर्वसनाच्या वर्ग 2 आहे. या GR फायदा घेऊन इतर कायद्याखालचे जे वर्ग 2 असतील ते वर्ग 1 करण्याचं काम मात्र शासनाने करू नये अशी पद्धतीचा हा अत्यंत क्रांतिकारी आणि अत्यंत चांगला असा GR आहे. याचा फायदा सर्वांनी घेतला पाहिजे. हा GR देखील खाली डाउनलोडच्या लिंकमध्ये आपल्याला दिलेला आहे. आता आपण 2 मुद्दे पाहिलेत. एक आपण भूखंडाच्या संदर्भातला पाहिला, वर्ग 2 आहे वर्ग 1 करणे, कोणताही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. शेतजमिनी ज्या दिल्या त्याच्या संदर्भातला पाहिला, तिथे देखील कोणतेही अट नाही, कोणतंही अधिमूल्य नाही आणि कोणतंही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्याच्या आधी आपण लाभक्षेत्रातल्या जमिनीवर जे राखीव शेरे होते पुनर्वसनासाठी राखीव ते काढावेत असे 3 मुद्दे आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आहे, पूर्वी जेव्हा भूसंपादन केलं जायचं आणि संपूर्ण जमिनी पाण्यात गेल्यात, इरिगेशनचा प्रोजेक्ट असेल किंवा विद्युतचा प्रोजेक्ट असेल किंवा निर्णय मोठे प्रोजेक्ट असतील, त्या ठिकाणी मग त्याच्या एका मुलाला किंवा एका कुठल्या तरी घरातल्या सदस्याला नोकरी द्यावी यासाठी नामनिर्देशन, म्हणजे जो कोणत्या 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा आणि विशिष्ट नोकरीसाठी क आणि ड म्हणजे वर्ग 3 किंवा वर्ग 4 यापैकी जी नोकरी सरकारमध्ये उपलब्ध असेल ती देण्यासाठी नामनिर्देशन, म्हणजे त्याला एक नॉमिनेशन देत होते. नामनिर्देशन म्हणजे त्यांच्या ह्या मुलाला घेत आणि त्याची एक वेटिंग लिस्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठेवली जात होती. आणि जेव्हा सरकारच्या निर्णय विभागामध्ये नोकऱ्या निर्माण होतील त्यासाठी 5% आरक्षण
खास प्रकल्पग्रस्तांसाठी ठेवण्यात आलं होतं. पुढे जेव्हा मोठा भूकंप झाला 1993 साली उस्मानाबाद लातूर या भागामध्ये, आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी देखील अनेक भूकंपग्रस्त, त्यातला काही भाग भूकंपग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आला. अर्थात अगदी प्रकल्पग्रस्त आहे म्हणून लगेच नोकरी मिळाली असं होत नाही, पण किमान पात्रता असेल आणि त्यांना त्या स्पर्धेमध्ये आवश्यक असणारी जी गुणवत्ता असेल तर त्यांना नक्कीच या ठिकाणी त्या नामनिर्देशनाचा उपयोग घेऊन काही आरक्षण मिळू शकतं. पण अनेकदा असं होतं की ज्याच्या नावाने नामनिर्देशन मिळालं त्याचं काहीतरी झालं किंवा त्याला स्वतःच्या पद्धतीने नोकरी लागली किंवा त्याने व्यवसाय सुरू केला, त्याला स्वतःला नॉमिनेशन नको आहे आणि त्याच्या छोट्या भावाला बहिणीला किंवा मुलाला ते नामनिर्देशन हस्तांतरित करायचं आहे, असे जेव्हा प्रश्न येत होते तेव्हा असे छोटे मोठे प्रश्न प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात, प्रत्येक आयुक्त कार्यालयात आणि शासनाच्या पुनर्वसन आणि मदत पुनर्वसन खात्यामध्ये खूप येऊन पडत होते आणि त्याला मात्र शासनाकडून उत्तर नव्हतं. 2007 साली 26/3/2007 त्यांनी एक निर्णय घेतला, शासनाने निर्णय घेतला आणि कुटुंबातील अन्य व्यक्तीच्या नावानं एकदाच हस्तांतर करण्यात येईल. आता थोरल्या मुलाच्या नावानं होतं पण थोरल्या मुलाने ठरवलं की नाही मला व्यवसाय करायचा आहे, मी कंटाळलो हे स्पर्धा परीक्षा देऊन, तो म्हटला की नाही छोट्या भावाच्या नावाने द्यायचा. छोट्या भावाला मात्र अचानक कुठेतरी संधी चालून आली आणि प्रकल्पग्रस्ताचा कुठलाही फायदा न घेता तो कुठेतरी चालून गेला, तो म्हटला की नाही बहिणीच्या नावाने करायचं. पण 2007 काय निर्णय घेतला, एकदाच हस्तांतर करण्यात येईल. आणि इथे मात्र पहिल्या भावाने दुसऱ्या भावाला दिलं आणि भावाकडून आता बहिणीकडे जाणार आहे किंवा मग भावाच्या पहिल्या भावाचा जो मुलगा मोठा झाला त्याला द्यायचा आहे, अशा वेळेस मात्र ते देता येत नव्हतं आणि हे प्रश्न पुन्हा कोर्टापर्यंत गेले, हायकोर्टापर्यंत गेले. हायकोर्टाने सांगितलं नाही आहे, हे या लाभाला जर देय असतील तर तो लाभ हस्तांतर करण्यास, संक्रमित करण्यासाठी हरकत काय आहे याच्यावरती विचार करा. शासनाने शेवटी विचार केला आणि आता तीन पिढ्यापर्यंत असं नामनिर्देशन हस्तांतरित केलं जाऊ शकतं. हे कोणतं, 1976 असेल, 86 असेल किंवा 1999 असेल, ते आता त्याच्या बाबतीत काय पहिला नियम आहे, दाखला निर्गमित म्हणजे नामनिर्देशनाचं जे प्रमाणपत्र आहे त्याला आपण दाखला या ठिकाणी म्हटले, निर्गमित केल्याच्या झाल्यापासून सदर प्रकल्प असतं 6 महिन्याच्या आत बदलता येणार नाही. पहिल्या 6 महिन्यात त्याला बदलता येणार नाही, पहिल्या 3 हस्तांतरासाठी पुनर्वसन उपसंचालक तथा जिल्हाधिकारी, म्हणजे 3 हस्तांतरं त्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने करता येतील, त्यापुढचे 3 हस्तांतरं त्याला विभागीय आयुक्तांच्या परवानगीने करता येतील आणि त्यापुढील हस्तांतरणासाठी त्याला सचिव, म्हणजे प्रशासकीय विभाग ज्याला म्हणतो मंत्रालयातला, जर मदत आणि पुनर्वसन त्याच्या सचिव किंवा सक्षम अधिकारी जे तिथे असतील त्यांच्या परवानगीने करता येतील. म्हणजे अगदी 3, 3, 3, 9 वेळा पण करता येईल. म्हणजे याचा अर्थ काय, 3 पिढ्यापर्यंत, मुलाला दिलं त्याचा वापर झाला नाही, त्याच्या मुलाला दिलं त्याचा वापर झाला नाही, त्या मुलाच्या मुलाला दिलं, म्हणजे मुलाला, नातवाला, पंतूला किंवा त्याच्या पुढच्या पिढीला, अशा पद्धतीनं 3 पिढ्यांपर्यंत हे आता हस्तांतरित करता येऊ शकेल. हा अत्यंत क्रांतिकारी बदल या निमित्ताने झालेला आहे आणि हा समजून घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी 2 मे 2016 जो काही GR आहे तो या ठिकाणी दिला, तसाच आपण याच्या संदर्भामध्ये दिलेला आहे आणि डाउनलोडसाठी उपलब्ध करून ठेवतो आहे. सदरील हस्तांतर अधिनियमातील प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबाच्या व्याख्येत नमूद केलेल्या व्यक्तीपुरते मर्यादित राहील, म्हणजे स्वतः प्रकल्पग्रस्त, त्याचा मुलगा मुलगी, त्या मुलाचा मुलगा मुलगी, त्या मुलांचे मुलगा मुलगी, म्हणजे 3 पिढ्यांपर्यंत जे काही आहे त्यापर्यंत. सदर व्याख्येमध्ये नमूद पिढीतील नातू, नाथच्या पुढे खापर पंतू, खापर पंतूची पत्नी, खापर पंती, या स्तरापर्यंत देय राहील असं आपल्याला दिसतं. आपण ती व्याख्या एकदा समजून घेतली की आपल्याला ते कळू शकेल. याशिवाय आणखी गाऱ्हाणे असू शकतात, मग ते वसाहत झाली पण त्या ठिकाणी सुविधा नाहीत, पाण्याच्या सुविधा नाहीत, रेशन कार्ड नाही, समाज मंदिर नाही, शाळा नाही आहे, विद्युत पुरवठा नाही आहे, निरनाळ्या, अशा सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलं पाहिजे, विभागीय आयुक्तांकडे गेलं पाहिजे. त्यासाठी खास सेक्शन्स त्या ठिकाणी आहेत. आपण जर याचं समजून घेतलं तर मंत्रालयामध्ये मदत पुनर्वसन विभाग आहे, स्वतंत्र विभाग यासाठी आहे. पूर्वी तो महसूल विभागामध्ये असायचा पण आता तो स्वतंत्र विभाग म्हणून हे आहे मदत पुनर्वसन. त्यानंतर प्रत्येक विभागामध्ये स्वतः विभागीय आयुक्त याचे नियंत्रण अधिकारी असतात पुनर्वसनाचे, त्यांना असिस्ट करण्यासाठी एक उपायुक्त पुनर्वसन म्हणून अपर जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी काम करत असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी हे उपसंचालक असतात
आणि या पूर्ण कामाचं जे ॲडमिनिस्ट्रेशन असतं ते पूर्ण ते पाहतात, पुनर्वसनाचे प्रशासक म्हणून ते काम पाहतात. शिवाय त्यांच्या हाताखाली एक उपजिल्हाधिकारी असतात ज्याला पुनर्वसन उपजिल्हाधिकारी म्हणतात, आणि तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार हे सर्व काम पाहतात, आणि गावाच्या ठिकाणी तलाठी. अशी ही यंत्रणा आहे. जर गाऱ्हाणे करायचं असेल तर या यंत्रणेमध्येच तुम्हाला गाऱ्हाणे केले पाहिजेत. पण जर गावठाणात भूखंड मिळाला नाही किंवा शेतीचा पर्यायी जमीन मिळाली नाही याच्यासाठीचे काही गाऱ्हाणे असतील, तक्रारी असतील, प्रत्येक जिल्हा स्तरावर एक समिती असते. त्या समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असतात, पुनर्वसनचं काम पाहणारे अप्पर जिल्हाधिकारी पण सदस्य असतात, संबंधित प्रकल्पाचे काम पाहणारे जे कार्यकारी अभियंता असतात ते देखील सदस्य असतात. या व्यतिरिक्त अध्यक्षांना आवश्यक वाटेल अशा अधिकारी आणि कर्मचारी यांना सदस्य म्हणून नामनिर्देशित करता येतं किंवा आमंत्रित करता येतं. आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी ज्याला आपण उपजिल्हाधिकारी पुनर्वसन म्हणतो ते सदस्य सचिव असतात. यांच्याकडे अर्ज केला, त्यांच्याकडे तक्रार केली, त्यांच्याकडे पाठपुरावा केला तर मला वाटतं आपले गाऱ्हाणे नक्की सुटू शकतील. याच्या वरचा टप्पा आपल्याला माहिती आहे की विभागीय आयुक्त, आणि त्याच्या वरचा टप्पा आपल्याला माहिती आहे की मदत पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई. तेव्हा अशा पद्धतीचे जे काही पुनर्वसन किंवा प्रकल्प बाधितांचे प्रश्न असतील त्यासाठीची ही समिती काम करते. जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा सदस्य पर्यायी जमीन किंवा रहिवासी प्रयोजनार्थ जे काही पुनर्वसित गावठाणात भूखंड याच्या संदर्भात तक्रारीची छाननी करतात आणि त्यांचे अभिप्राय अध्यक्षांना कळवतात. समितीची बैठक ही प्रत्येक महिन्याच्या सोमवारी घेण्यात येते. सोमवारी सुट्टी असली तर त्याच्या पुढच्या दिवशी घेण्यात येते. समितीचं कामकाज सुयोग्य पद्धतीने करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष यांना आपल्या शक्ती आवश्यकतेनुसार अप्पर जिल्हाधिकारी पुनर्वसन यांना देता येतात. आणि अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी देखील अध्यक्ष म्हणून काम पाहतात. पर्यायी जमीन आणि रहिवासी प्रयोजनार्थ पुनर्वसित गावठाणातले भूखंड या संदर्भात प्रकल्पाच्या जेवढ्या अडचणी असतील, मागण्या असतील, त्या समितीसमोर हजर राहून त्यांची बाजू मांडण्याची, पुरावा देण्याची संधी देखील दिली जाऊ शकते. समितीने कागदपत्र तपासणी करून आपले यथोचित निर्णय सुयोग्य कारणमीमांसेसह अर्जाला सुनावणीपासून 2 महिन्याच्या आत कळविणे आवश्यक असतं. ही संपूर्ण कार्यपद्धती आहे. याचा अत्यंत चांगला असा GR आपल्याला या डाउनलोड लिंकमध्ये आपल्याला मिळेल. तेव्हा पुनर्वसन किंवा PAP ज्याला प्रकल्पग्रस्त म्हणतो त्यांचे प्रश्न अनंत आहेत. सर्व प्रश्न मिटलेत, GR निघाले म्हणजे प्रश्न मिटतात असं नाही. हे जे GR निघालेत या GR-प्रमाणे 2 महिन्यात कारवाई करून शासनाने अहवाल मागवला आणि 15 दिवसाच्या हे केलं पाहिजेत. पण 2019 निघालेले GR आहेत. एक GR 2016 आहे, म्हणजे 2016-पासून 17-पासून 15-पासून ही प्रक्रिया सुरू झाली आणि आज आपण 2021 आहोत. आता मला वाटतं खरं तर प्रकल्पग्रस्ताचा एकही प्रश्न शिल्लक असायला नको. पण आता जर खरंच असतील तर तुमचे नक्की कमेंट्स येतील आणि आपल्याला खरी वस्तुस्थिती काय ते कळायला लागेल. पण हे जे डाउनलोड करून घ्या, हे यामध्ये प्रकल्पग्राथी बाधितांचा जो काही अधिनियम आहे 1999 2006 अद्ययावत झालेला आहे त्याची कॉपी आज जोडलेली आहे. गाऱ्हाणे निराकरण समितीचा 20 जानेवारी 2020 म्हणजे अगदी अलीकडचा GR आहे तो यात जोडलेला आहे. महसूल आणि वन विभागाचा निर्बंध शिथिल करण्याचा जो आहे तो देखील यात जोडलेला आहे. भूखंड वर्ग 1 करणे हा जो GR आहे तो याच्यात जोडलेला आहे. शेतीच्या संदर्भातला 7 मार्च 2019 GR आहे तो याच्यात जोडलेला आहे. आणि महसूल आणि वन विभागाचा हा जो गाऱ्हाणे निराकरणाचा आहे 2 मे 2016 ते देखील याच्यात आहे. तेव्हा आपल्याला हे 6 संदर्भ डाउनलोड लिंकमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तेव्हा आपण याचा नक्की उपयोग करून घ्यावा आणि आपले जे प्रश्न आहेत आपल्या मित्रांचे, आपल्या परिचितांचे, आपल्या नातेवाईकांचे, जे कोणते पुनर्वसनाचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करावा. हा जर का व्हिडिओ आपल्याला आवडला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेजारच्या बेलवर प्रेस करा, म्हणजे आपल्याला या पुढचे व्हिडिओ मिळत राहतील. आपण जितके शेअर करत राहाल तितकी ही चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचेल, हे GRs लोकांपर्यंत पोहोचतील आणि खऱ्या अर्थानं विधी साक्षर झालेला जो एम्पावर्ड सिटीजन आहे तो शासनाच्या पुढे जाताना अधिक सबलपणे जाईल, हीच तर खरी अपेक्षा आहे. यासाठी या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.